नमस्कार मंडळी. माती अडवा पाणी जिरवा हा महामंत्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये जपला जातो. या जपाला तपाचं रूप देणारी संस्था म्हणजे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट. दुष्काळाने ग्रासलेल्या ग्रामीण भागामध्ये पानलोट क्षेत्र विकासाचं काम करून तो परिसर आणि त्या परिसरातील मानवी जीवन विकसित करण्यासाठी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात 1993 वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेचं बीज रोवलं गेलं. गेल्या 10 वर्षाच्या वाटचालीत स्वतः वॉटर संस्थेनं आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ 210 पानलोट क्षेत्र विकासाचे प्रकल्प राबवलेले आहेत. शिवाय स्वयंसहाय्य गटाच्या प्रभावी माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत. खरं तर कोणताही पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवताना संस्थेबरोबरच पानलोट समितीची भूमिका महत्त्वाची असते. काही प्रदेशामध्ये या समितीला गाव समिती तर काही प्रदेशामध्ये ग्राम विकास समिती असं संबोधलं जातं. परंतु वॉटरच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण हिला पानलोट समिती असं म्हणतो. ग्रामसभेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात निवडलेला, नेतृत्व गुण क्षमता असलेला आणि पानलोट क्षेत्र विकासाच्या संदर्भात आशावादी असलेला हा 10 ते 15 जणांचा गट की ज्यामध्ये महिलांनाही 33% प्राधान्य दिलं जातं. अशी ही पानलोट समिती जर सुजाण आणि कृतिशील असेल तर पानलोट क्षेत्रातील कामाची गुणवत्ता निश्चितच चांगली असते आणि कामाची गुणवत्ता चांगली म्हणजे गावाचा विकास निश्चित. वॉटर संस्थेच्या दशकपूर्तीचं औचित्य साधून कार्यक्षेत्रातील सर्व समितींचा राज्यस्तरीय पानलोट समिती मेळावा संगमनेर येथे आयोजित केला गेला होता. या मेळाव्यास 175 समितींचे जवळजवळ 1200 सदस्य उपस्थित होते. मेळ्याचा उद्देश हाच की एकमेकांच्या अनुभवातून शिकणं आणि झालेल्या विकास कामांना उजाळा देणं. या मेळाव्यातील सदस्यांचे अनुभवाचे बोल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या व्हिडिओ फिल्मद्वारे प्रयत्न करत आहोत. पानलोटाचं काम म्हणजे डोंगराचं काम, बांध बंदिस्तीचं काम, झाडं लावायचं काम असं सुरुवातीला वाटत असतं. परंतु सहभागी पानलोट विकास करणं किती आव्हानात्मक आहे हे हळूहळू कळू लागतं. पानलोटाचं काही आहे नाही, पानलोट कोणी करतं कोणी जातं, पण खरोखरच वॉटरशेडच्या कर्मचाऱ्याला समस्तीच्या प्रतिनिधीला गावकऱ्या संघ गावकऱ्याची ग्रामसभा घेऊन गावकऱ्याला कसं संघटनित करा म्हणून खूप अडचणी. पण पानलोट गंगा अन्न म्हणलं म्हणजे वॉटरशेडच्या कर्मचाऱ्याला बी किती मार्गदर्शन गावाकऱ्या संघ करणं पडतं आणि त्यांना संघटनित करायचं म्हणलं म्हणजे आवा आपल्या एका घरातले एका गारभाऱ्याला एकत्र घरातली क्षमता होऊ शकत नाही. पण त्याला आज गावामध्ये 3 समाज असते, 4 समाज असते, 4 समाजाचे लोक एकत्र आणणं आणि त्याची संघटना करणं आणि त्याचा विश्वास वाढणं म्हणजे हे फार कठीण काम आहे. पहिलं तर वॉटरशेडच्या कर्मचाऱ्यांनी जर गावात पाय दिला ग्रामसभा घ्यायची तर पहिले 2-4 म्हातारे पारावर असते ते म्हणते, तरुण मंडळीला म्हणते काय ते कुठले साहेब आले, कुठली गाडी आली, कशा करता आली बाबा, ते आपल्या गावामध्ये पानलोट रावाचा आहे त्याचं काय म्हणणं आहे, ते म्हणते 4 श्रमदान फुकट करा. अरे संध्याकाळ कोणी फुकट डोरवळत नाही, 4 श्रमदान फुकट करायचे काय आलं काय करायची ती पानलोट गाव आपल्याला, पानलोट नको आपल्याला गावामध्ये, डोरकोडा न्यायचे चाराला सराई बंदी कुराड बंदी त्याचे नेहमी बाबा असे नको 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 आपल्या गावात नको त्यांना म्हणा चालते उठून सर. ह्या अडचणी बऱ्याचशा मी आज जवळजवळ 4-5 गावामध्ये स्वतः श्रमदान केलेलं आहे. पण याला राबिनं आणि गाव एकत्र करणं गाव संघटनेत करणं खरोखरच कठीण काम आहे. पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना महत्त्वाची असते ती त्रिसूत्री, चराई बंदी, कुऱ्हाड बंदी आणि श्रमदान. ही त्रिसूत्री पाळताना अनेक अडचणी येतात, पण मग अशा वेळेस पर्याय शोधून लोकांना विश्वासात घेऊन यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जातात. तर आपण एक पानलोट करतो, पानलोट करत असताना अडचणी खूप येतात. आपल्याकडे अध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव यांना त्यांनी बरेच लोक इथे बसलेले असतील. काम करत असताना गावामध्ये काम करणं इतकं सोपं नाही, कारण ह्या 50 वर्षामध्ये मोठी कीड लागलेली गावांना. पैसे खाणं, लोकांना बोलणं, आरोप करणं, पानलोट हे पुण्यकर्म आहे. तर या काळामध्ये आपल्यावर सुद्धा आरोप होतील. आरोप झाले म्हणजे तुम्ही तळतळून सोडून जाऊ नका, कारण एक तुम्हाला संधी मिळालेली आहे, ही चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. तर ते काम करत असताना कदाचित लोक तुमच्यावर आरोप करतील, तू पैसे खातो, त्यांनी त्याचं घर भरवलं. कारण आपल्याकडं अशिक्षित समाज जास्त आहे, न समजणारा समाज आहे, आणि
काम करत असताना असे आरोप होतच असणार आहे. त्यावेळेस एक मनात कल्पना बाळगा, लोक दगड मारत असतील, फक्त आंबे झाडलाच मारतात, फळं देणारे झाडलाच मारतात, बावळेला दगड मारून त्याचा उपयोग होणार नाही. मरुद्या लोकांना काय म्हणायचे, आपण आंब्यात झाड समजून काम करत राहा, फळं द्यायची बंद करायची नाही, लोकांसाठी काम करायचे आपल्याला, कारण मिळालेल्या संधीचं चीज करायचे. आणि म्हणून मी सामाजिक काम करतो, पानलोटचं काम करतो, मला अनेक जण ओळखतात, म्हणून सर्व काही मी करावं आणि इतरांचा काही सहभाग नसावा का, त्याने फक्त कामापुरतं असावं का. मग ग्रामसभा असते, ग्रामसभेमधून काही विषय मांडले जातात आणि त्यामध्ये एखादा सर्वसामान्य माणसाने विषय मांडून आपली समस्या समाजापुढे ठेवली जाते आणि मग ते म्हणतात माझा प्रश्न असा आहे. मग तो समाजामध्ये जास्त सहभागी नसतो, फक्त कामापुरता श्रमदानापुरताच असतो. असा एक जर आपण भाग धरला तर मग जे कार्यकर्ते असतात त्याने काय म्हणतात, एका तुला नाही समजत, तुला काय कळत नाही, आणि मग तू बिचारा वैताग तो. असं नाही आहे, त्याचा एवढ्या ठिकाणी या ठिकाणी अधिकार आहे. त्याला प्रेमानं जवळ करा, त्याच्या समस्या चुकीच्या असतील बरोबर असतील हरकत नाही, परंतु त्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आनंदित करा, दुखू नका. पण आम्ही एक 8-10 जणांनी रोज संध्याकाळी लोक कामावर आलेलो तर त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना सांगायचं आपल्या गावामध्ये आपण काम मिळणार आहे आपल्याला, पण आपण एक दिवस श्रमदान करायचे. तर संपूर्ण पर एक 50-60% लोक तयार झाली आणि 94 आम्ही पहिलं श्रमदान केलं. तर त्यावेळेस आमच्याकडे 60% लोक कामाला आली. त्यावेळेस कमी दूध देणाऱ्या गाई भाकड जाणार आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळेस आम्ही ग्रामसभा बोलवली आणि लोकांना सांगितलं का ही जी कमी दूध देणारी गाय आहेत ह्या विकून टाका. पण वयवृद्ध लोक आणि ती जनावरं त्यांचं फार जवळचं नातं होतं, ती विकायला तयार नाही झाली. त्यावेळेस आम्ही एक संकरित गायचा प्रोजेक्ट केला आणि अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँकचं लोन घेतलं आणि कपाट संस्थेचं अनुदान घेतलं. अशा पद्धतीने 152 गायी घेतल्या आणि त्या गायी गरजू शेतकऱ्यांना वाटल्या. त्यानंतर आमचे 2 फायदे झाले, एक तर लोकांनी जी कमी दूध देणाऱ्या भाकड गाय होत्या त्या विकून टाकल्या आणि दुभत्या जनावर आल्यामुळं गावामध्ये दूध वाढलं. पानलोट विकासाच्या कामासाठी भरपूर निधी लागतो आणि हा सर्वच निधी पानलोट समितीकडे सोपवला जातो. या निधीचं सुयोग्य व्यवस्थापन होण्यासाठी काही पद्धती व नियम वॉटर संस्थेच्या पानलोट प्रकल्पामध्ये पाळले जातात की ज्यामुळं कामकाजामध्ये पारदर्शकता राहते आणि पैशाचा वापर जबाबदारीने होतो. या निधीचा वापर पानलोट समिती चांगल्या प्रकारे करील असा विश्वास सुरुवातीपासूनच फादर वाखर यांनी दाखवला आणि आत्तापर्यंत जवळजवळ सर्वच पानलोट समितीने आपल्यावरील विश्वासार्थ होता हे सिद्ध केलंय. 15 वर्षापूर्वी जेव्हा पालवाकरने कार्यक्रम आयोजित केलं तेव्हा विकासाच्या कामासाठी कोणतीही यंत्रणा ग्रामीण लोकांना पैसे डायरेक्ट स्वरूपात देत नव्हता. सेवाभावी काम करायचं, खर्च करायचं किंवा शासकीय यंत्रणा त्यांच्याच माध्यमातून काम करायचं. पण जे वित्त सहाय्याचं जे आपण म्हणतो निधी ते आपल्या खेडूतल्या लोकांना किंवा ग्रामस्थांना देत नव्हते. कोणी असतो खासगी यंत्रणा अथवा शासकीय. आणि जेव्हा फळबाकरीने कार्यक्रम आणलं होतं, जेव्हा ते भारत सरकार बरोबर चर्चा करत होतं, कारण हे द्विपक्षीय करार नामाखाली कार्यक्रम आहे, जर्मन सरकार व भारत सरकार, तेव्हा अनेक लोक, बुद्धिमान लोक, शिकलेले लोक, वरिष्ठ अधिकारी लोक ते असं म्हणत होते, साहेब तुम्ही हे पैसे तुम्हाला हे खेडूतल्या लोकांना द्यायचं आहे का, सगळे व्यवस्थित आहे ना, वर निराश्रित लोक आहे, आडाणी लोक आहे, फक्त गट भाजप झुकलेले लोक आहे, धावबंदी झुकलेला आहे आणि ह्या लोकांना तुम्ही लाखोच वित्त सहाय्य द्यायला आहे. आम्हाला द्या, आम्ही शिकलेले लोक आहोत, शर्ट पॅन्ट वाले आहोत, हे टोपी वाले आहेत, धोतर वाले आहेत, आम्हाला द्या, आम्ही करून दाखवू, आम्ही काम करून घेऊ. त्याची तर फार बातम्या त्यावेळी ठाम भूमिका घेतली. आहे जन्मभूमी माझं तिथं, पण कर्मस्थान कर्मभूमी इथं गेल्या 35 वर्षापासून मी आपल्या ग्रामस्थ लोकांना ग्रामीण लोकांबरोबर मी काम करीत आहे आणि अजूनपर्यंत मला असं वाईट अनुभव आलेलं नाही की मी त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. तर तुम्ही जर कभी कबूल करीत असाल तर मी कार्यक्रम आणायला काय, पण माझी भूमिका अशी आहे की हे पैसे आपल्या ग्रामस्थांना ग्रामीण लोकांच्या हातात
सरकारने महाराष्ट्र शासनाने जे त्यांचं मोठेपणापण आहे ते मानलंच पाहिजे. त्याने म्हटलं ठीक आहे, एक प्रयोग म्हणून आपण तुम्हाला परवानगी दिली. आणि तुम्हाला मला आनंद वाटतं हे सांगायला मित्रांनो की आज किमान 300 गावात मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम राबत आहे आणि 98% लोकांनी ते विश्वास सांभाळलेला आहे. कोणी काय पैसे खाल्ले नाही. काही भाग थोड्या प्रमाणात जर वाया केलं ते अकार्यक्षम होते. शानला आम्ही आमच्या गावचं नेट प्लॅनिंग केलं. वॉटर संस्थेचे इंजिनियर, इंजिनियर संस्थेचे इंजिनियर आणि एरिया मॅनेजर, आमची पानलोट कमिटी आणि ज्या शेतकरी शेतावर जाऊ तो शेतकरी, असं म्हणून नेट प्लॅनिंग केलं. नेट प्लॅनिंग आमचं 4 महिने चाललं. 4 महिन्यानंतर आमचं नेट प्लॅनिंग झालं. त्याची कॉस्ट 86 लाखाची झाली. त्याला नाबार्ड बँकेने मंजूर दिली. पहिला हप्ता मला 16 लाख रुपयाचा मिळाला आणि 16 लाख रुपये आमच्या बँकेत जमा झाले. आता आपण हे सगळे एकाच परिवारामध्ये काम करतो म्हणून मुद्दाम सांगतो, 16 लाख रुपये आपल्या हातात दिलेत. यापूर्वी आपला स्वतंत्र मिळून 50 वर्ष झाले, आपल्याला पैसा पाहायलाच मिळाला नाही. आमच्यासाठी पैसा आला, आमच्या गावासाठी पैसा आलाय, म्हणून आम्ही अगदी आस्थेने काम करायला लागलो. अशा पद्धतीने आम्ही काम केलं. आमच्या कामाला 61 लाख रुपये खर्च झालाय. 52 लाख रुपये नाबार्ड बँकेचा खर्च झाला. 9 लाख लोकांचं श्रमदान होतं असं म्हणून 61 लाखामध्ये आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. उरलेले पैसे बँकेला परत दिले. पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या क्षमता बांधणी टप्प्यामध्ये गावातील एक छोटासा पानलोट निवडून त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात आणि या क्षमता बांधणी टप्प्यापासूनच काही ठिकाणी पानलोटाचे परिणाम दिसायला सुरुवात होते. 12 महिने झाले आमच्याकडे हा प्रकल्प सुरू झालेला, पण रुपयामधून 1-4 आणे फरक झाला आमच्याकडे. तर ज्या भागामध्ये थोडं काम झालं, सीसीटी किंवा व्याट असे काम झाले, तर विहिरीला थोडं थोडं अशा दुष्काळामध्ये पाणी यायला लागलेलं आहे आणि याच्यामधून आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. पूर्वी आमचं काय असायचं, मुकदमा करून 10,000 रुपये उचल घ्यायचं आणि कारखान्यावर जाऊन फेडायचं. पण आम्हाला कारखाने किती दिवस चालले, 2 महिने, म्हणजे जगायची सुद्धा मुश्किली होती. पण ह्या वॉटरशेडच्या कामाने एक रोजगार मिळण्यामुळं आमच्या त्या ग्रामीण भागातल्या लोकांना खूप संधी मिळाली आणि पाण्याची सुद्धा 4 आणे याच्यामध्ये परिणाम झालेला आहे. न श्री स्वातंत्र्य महर्ती, म्हणजे स्त्रीला जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं असं म्हटलं जातं, परंतु निसर्गाचं संतुलन राखण्याच्या पानलोट विकासाच्या या मोहिमेत महिलांचा समान वाटा आहे. निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. पानलोट समितीतही किमान 33% महिला असतात. एकंदरीतच महिला जागृत होण्यासाठी, त्यांची निर्णय क्षमता वाढण्यासाठी, घराबाहेर जगातही आत्मविश्वासानं वावरण्यासाठी पानलोट विकासाच्या या कार्यक्रमात स्वयंसहाय्य गट निर्मितीला प्रोत्साहन दिलं जातं. स्वयंसहाय्य चळवळीमुळं आता महिलाही निर्णय प्रक्रियेत भाग घेतात आणि पुरुषांचा महिलाबद्दल दृष्टिकोनही अधिक व्यापक बनतोय. पण याच्यामध्ये ह्या पानलोटामध्ये महिलालाच कुठला चान्स भेटत नव्हता. महिलाला कधी सभेला गेल्या नाही, महिला कधी कुठं कोणा मिटिंगला गेल्या नाही. पण पानलोटाच्या निमित्तानं आज महिला बाहेर पडायला लागल्या. आज संगमनेरच्या महिला पानलोट मिळायला पहा, आज महिला पुरुष तितकलेच दोन्ही गाडीचे चाक बरोबर आहे आज इथं या ठिकाणी जमलेलं आहे. देशमुखी मराठा असं हे गाव आहे, केदारवड गाव. त्या गावामध्ये पानलोट येण्याच्या अगोदर असे पोती जरी लावलेली असली तरी महिला कशा घरात बसायच्या आणि पुरुष बाहेर बसायचे. एका दिवस महिला जरी त्या अशा सामाजिक कार्यक्रमाला कुठल्या देवधर्माच्या आल्या तर पुरुषांना सांगायचं की तू घराच्या बाहेर नाही निघायचं, म्हणजे पाटील रूप दाखवायचं त्यांना, तू घरातच बसली पाहिजे, बाहेर नाही निघायचं. आणि गावामध्ये मेन म्हणजे कसं, गावामध्ये जे आमचं 4-5 हजार श्रमदान कमी पडलं होतं, त्यांना सांगितलं की आपलं श्रमदान करायला जावं लागतं. तर ते म्हणे मॅडम श्रमदान काही आम्हाला माहीत नाही, करू द्या असतील तर गट करू द्या, 20 रुपये भरू द्या, नाही तर चालले आमच्या घरी. त्यावेळेस त्यांना वैजू बाबळगाव नगर जिल्ह्यामध्ये एक्सपोजर काढली महिलांची आणि तिथल्या महिलांनी मग ते बोंबिलचा धंदा, बांगडीचा हे असं सगळं श्रम दाखवलं आणि त्यांनी श्रमदानातून एक मंदिर कम्युनिटी हॉल उभं केलं होतं. त्यामुळे त्या महिलांना मग असं डोक्यात एवढा फिट बसली कॅम्प्युटर सारखं की त्या तितक्या महिलांनी श्रमदान एवढं चांगलं केलेलं आहे, मंदिर उभा केलं, आपण का नाही करत, आपण पण महिलाच आहोत. आणि गावात आल्यानंतर त्यांनी सांगितलं मॅडम चला आम्ही श्रमदान करतो आणि 70-80% महिलांनी 5,000 श्रमदान पूर्ण केलं. हा झाला म्हणजे फरक.
आमच्या गावामध्ये 13 बचत गट केलेले आहेत महिला मंडळचे आणि 14वा बचत गट हा पुरुषाचा आहे. तर महिला मंडळ पूर्वी अशा होत्या आमच्या की मग कोणतरी एक वक्त्याने सांगितलं की समोरून माणसाच्या चालला तर वाहन हातामध्ये घेऊन चालायचं. इतकी परिस्थिती स्त्रियांना काही समजत नव्हतं, एकदम आडाने ऊस तोडणारी स्त्रिया. पण आज ह्याच ठिकाणी आता इथं सुद्धा मेळव्याला काय आल्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमातून आम्ही असं शिकलो की आज आजपर्यंत आम्ही कधी माझ्या घरातल्या महिला किंवा मी माणसासमोर जात नव्हतो. पण त्यातून एक विशेष सांगायचं म्हणजे माझ्या घरामध्ये पहिल्यापासून पोलीस पाटीलकी होती तर त्या नियमानुसार मला तसंच वागावं लागायचं. असं समोर पदर घेऊन बाहेर निघताना खाली पाहून चालावं लागायचं. त्यामुळं दोन व्यक्ती जरी समोर आल्या तर मला बोलता येत नव्हतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आमच्या गावामध्ये पाणलोट आला, आमच्या गावामध्ये प्रयोग संस्था आली, तर संस्थेने आम्हाला कदाचित एखाद्या वेळेस मीटिंगला बोलवलं तर कसं जावं आम्हाला त्याची लाज वाटायची. आणि आता मीटिंगमध्ये जाऊन बसते, 4000 जरी पब्लिक असेल तर मी तिथे बोलायला भीत नाही. तर पाणलोटामध्ये महिला सहभाग आपला जास्तच आहे आणि महिला सहभाग असल्याशिवाय कुठला पाणलोट राबत नाही. महिलांनी जर म्हणलं की आज तिला आज बचतीचं महत्व कळायला लागलं, बचतीचे तिला फायदे कळायला लागले, ती आज घरच्या मालकाला सांगू लागली की आज बचतीपासून आपले अडचणी भागू लागल्या, आज आपल्याला कुठलीही अडचणी येत नाही, कोणी सावकाराकडे जायची पाळी येत नाही, सावकाराचे तोंड काळे झाले. ज्या गावामध्ये पाणलोट राबवर आला तिथले सावकार उदास्त झाले, त्यांच्याकडे कोणी हात पसरीत नाही, त्यांच्याकडे कोणी आज त्यांच्या दाराला जात नाही. नाही तर 4-4 दिवस सावकाराच्या दारामध्ये गरीबाला जाऊन बसा लागत होतं, 5% रक्कम मागायची तर सावकार म्हणतो आज नाही उद्या ये, उद्या नाही परवा ये, त्याचे कामं इस्कळीत व्हायचे. त्याला शेतीला खत येळावर भेटायचं नाही, पाणी येळावर भेटायचं नाही, काहून की कुठल्याही त्याच्या अडचणी भागत नव्हत्या. आणि त्या सावकार 5% रक्कम घेऊन सनी येळावर कधी त्यांना रक्कम दिली नाही, येळाची आवळच करून दिली असं. पण आज या पाणलोटच्या निमित्ताने महिलांनी अशी बचत गट केले तर महिला आज पुरुषाला म्हणू लागल्या की माझ्याकडे इतकी रक्कम आहे, माझी इतकी बचत आहे, कुठल्याही कामा अडचण असेल तर माझ्या गटाकडून तुम्हाला आज मी माझी रक्कम घेते आणि तुमचे कामं कुठलेही भागा. तर आज कोणी सावकाराकडे जायची पाळी आपल्याला येत नाही. आतापर्यंत आमचे अनुभव असे होते की पाणलोटाच्या आधी महिला वर्ग सहसा पुरुषाच्या समोर येऊन गोष्टी किंवा गप्पा करू शकत नव्हत्या, कारण त्या लाजुळ्या होत्या. परंतु हे पाणलोट आल्यामुळे आज त्यांची हिंमत खूप मोठी झालेली आहे. आज आपला कोणताही प्रश्न मांडण्याकरता मागे पुढे पाहत नाही, कारण की त्यांनाही अधिकार आहे की आमचे प्रश्न आम्ही मांडू शकतो, हा आज त्यांना जाणीव झालेली आहे. त्यावेळ जेव्हा मी गावात गेले सगळे पुरुष मंडळी पुढे आले चर्चेसाठी, ग्रामसभासाठी फक्त एक या दोन आज म्हातारी महिला माझे बरोबर आले होते. सगळं युवक महिला आपापल्या घरीमध्ये बसलं, कारण त्यांना परवानगी मिळाली नाही, मीटिंग येण्याची परवानगी मिळाली नाही. पण आज मी सर्वांना, पुरुष मंडळी आणि आपल्या महिला मंडळीला अभिनंदन करत का की कारण आज इथे माझे समोर काफी 40-45% महिला उपस्थित आहे. हा नवीन गोष्ट आहे की तुम्ही पुरुष मंडळी, तुम्ही महिलांना परवानगी दिला, तुम्ही नवीन मार्ग दाखवला की आपल्या महिला आणि पुरुष एकत्र गावाचे विकास, घरचे विकास करू शकता. अभिनंदन. आणि माझी ही इच्छा आहे की जे तुम्ही आता सुरू केले हे पुढे जायला पाहिजे. तुमचे गावापासून संपूर्ण भारत करे हा एक नवीन गोष्ट जे सुरू केले, विकासाची गोष्ट, स्त्री पुरुषचे सहभाग, तुम्ही आता सर्वांना हे माहिती द्या. सुरुवातपासून फादबाक आपल्या संपूर्ण संस्था, सेवाभावी संस्था, तुमचे एन जी ओ जे म्हणतात, आम्ही सर्वांना थोडं जबाबदारी घेतले, पण आता जबाबदारी तुमच्या हातात आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामधून अनेक फायदे होतात. शेतीतील उत्पन्न वाढतं, विस्थापन थांबतं, पाण्याचं प्रमाण वाढतं. फायदे तर खूप आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्व गाव एकत्र येतं. जसं पाण्याला वळण
तसं माणसाला वळण पाहिजे. ह्या पानलोटामुळे आम्हा दोन्ही गावातून एकोपा निर्माण झाला आणि त्या एकीतून ही माणुसकी जागी झाली. त्याप्रमाणे आम्ही दोन्ही गावची मंडळी एकत्र येऊन पानलोट हा राबवला आणि त्या पानलोटाच्या माध्यमातून जशी कामधेनु एखाद्या स्वप्नात आल्यानंतर जशी त्याली इच्छा असते की असं घडलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं आमचं साक्षात झालेलं आहे. 2500 टन कांद्याचं उत्पन्न झालं आमच्या गावामध्ये. तो कांदा कमीत कमी 2 रुपये किलो विकतोच. एकाच वर्षामध्ये आमच्या गावाला 50 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. 35000 लोकांना 5 महिने त्या गावामध्ये काम मिळालं. मी ज्यावेळेस म्हणतो तो आमचे लोक पूर्ण निघूनच्या कामात होती, पण परिस्थिती बदलली, आम्हाला लोक बाहेरून बोलावं लागली, तर हा पानलोटामुळे फरक होतो. तर हे जे बदललं हे सामुदायिक बदलामुळे घडलं, हे कोणा एकट्याने काम केलेलं नाही. आमचे मुलं अडाणी राहिले, ऊसतोडीचा धंदा केला आयुष्यभर, आम्ही केलं तेच आणि आमचे मुलंही तेच करायला लागले. पण आमदा 10 कुटुंब आमच्या जागेवर राहिले काम आल्यामुळं, तर 10 कुटुंबाचे 10 मुलं सुशिक्षित झाली. म्हणून साक्षरता उघडा तिसरा डोळा शिकवा तुम्ही शाळा असं म्हणून आम्ही 10 मुलं आमचे सुशिक्षित बनले गेले. एवढीच्या वॉटरशेडची पुण्य आमच्या गावामध्ये माता दे पायता कामाचं आयोजन केलेलं होतं आणि माती आडवा पाणी जिरवा हे मुख्य त्याचं उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट साधलंय असं ह्या वर्षी आम्हाला कळून आलं. कारण की आमच्या ज्या ज्या जमिनीमध्ये 3 क्विंटल कापूस होत होता त्या त्या जमिनीमध्ये आज 15 क्विंटल कापूस निघाला. तर अशा हिशोबाने आमच्या गावामधून 30-35 ट्रक आज कापसाच्या गेलेल्या आहेत. आता आमच्याकडं पाण्याची पातळी वाढली. आम्ही पूर्वी ज्वारी बाजरी हेच पिकं घेत होतो. आता त्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढल्यानंतर आम्ही अद्रक आले म्हणतात. तुमच्याकडं काय मला माहिती नाही, पण आमच्याकडे आलं अद्रक म्हणतात. तर अद्रक आलं हां, तर त्या आल्याचं पीक आम्ही बऱ्याच प्रमाणात वाढवलं आहे. त्याच्याबरोबर हळदीचं पीक, फळबागा वगैरे बऱ्याचशे प्रकारचं बदल झालेला आहे. निसर आता पूर्वी शेती आणि आजच्या शेतीमध्ये बदल झालेला आहे. पूर्वी फक्त आपले ज्वारी बाजरी करायचे आणि आमची काही मंडळी बंजार असल्यामुळे आम्ही ऊस तोडीला नगर जिल्ह्यामध्ये नेहमी यायचो. पण हा कार्यक्रम आल्यानंतर ह्या हाताला काम मिळालं. काम मिळाल्यानंतर ती मंडळी तिथंच थांबली आणि रोजगार उपलब्ध झाल्यानंतर घरचा प्रपंच संसार व्यक्ती व्यवस्थित थाटल्या गेलेला आहे. ज्या गावात एकी आहे किंवा ज्या गावात लोक आपले वादविवाद आपलं वैयक्तिक भांडणं किंवा वैयक्तिक दखमुकीचे आपण म्हणतो ज्या ठिकाणी त्याने बाजूला ठेवलं आहे मित्रांनो, तिथं गंगा वाहायला सुरू झालेली आहे. पण पानलोट क्षेत्राचं काम एक विचित्र चीज आहे. लोकांना न समजून त्यांच्या बदल होत आहे. जसं परिसर बदलतो तसं माणूस बदलतो. प्रत्येक गावामध्ये माझा हा अनुभव आहे. न समजून ते लोक एकत्र आला आणि मला असून अजून आवडत आठवत आम्ही पानलोट क्षेत्राचं लोकांना बोलविले एक रात्र आणि सारे लोक एकत्र झालं. तर एक बाईने सांगितलं ती समोरची बाई मी कधीच बघितली नाही अजून, पण एकच गावाचं होतं, कधीच बघितलं नाही. निदान लोक एकत्र एकमेकांची ओळख करून घेतली, एकमेकांवर विश्वास ठेवू लागलं. तर माझा आशी आशय खात्री लोकांच्या मनामध्ये जो बदल झाला तो परिसरातला बदलच्या ऐवजी जास्त पाहताचा होता. ज्या गावात पानलोटाचं काम पूर्ण झालंय, ज्या गावात पानलोटाचं काम सुरू आहे आणि ज्या गावात पानलोटाचं काम नुकतंच सुरू झालंय, अशा सर्व ठिकाणावरून या मेळाव्यास लोक उपस्थित होते. या मेळाव्यातून जुन्या व अनुभवी लोकांच्या आठवणींना उजाळा तर मिळालाच, परंतु सर्वात जास्त फायदा झाला तो ज्या गावात नवीन कार्यक्रम सुरू आहे अशा लोकांना. पुढच्या स्टेज मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे पानलोट करताना आलेले अनुभव हे बऱ्याच जणांना पुढील दिशा दाखवणारे ठरले. कामाच्या प्रतीसाठी आपण आजपासून लक्ष द्यायचे, कारण तुम्ही नवीन आहात, काही पानलोटीच्यात नवीन आहेत.
याचा पश्चाताप नंतर होतो, काम संपल्यानंतर याचा पश्चाताप होतो. आपण काम कसं केलं पाहिजे आपलं समजून जर आपण आजपासून कामावर लक्ष जर दिलं तर कामाची प्रतवारी टिकून राहील. जेव्हा वॉटर संस्थेचं काम सुरू झालं तेव्हा पानलोटाचा इतका प्रसार नव्हता. गेल्या 10 वर्षात परिस्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. आजकाल तर पानलोट, जलसंधारण हे परवलीचे शब्द बनले. परंतु पानलोट विकासातून दुष्काळाचा सामना करण्याचे गेल्या 10 वर्षातील अनुभव निश्चितच फार मोलाचे आहेत. हे अनुभव ऐकताना जाणवतं की पानलोट विकासामुळं आसपासचा परिसर तर सुधारलाच, परंतु माणसा माणसाला या कार्यक्रमाने एकत्र आणलं, मन जुळली, गावागावाची पुसून गेलेली ओळख परत पटायला लागली आणि माणसाचा आत्मकेंद्रीपणा कमी होऊन त्याला गावाच्या, समाजाच्या आणि निसर्गाच्या विकासाचं भान आलं. आणि हीच तर खरी पानलोटाची किमया आहे.